din da din din akatita dhatrikritik din. रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद की गणेश चौधरी मृदंगराज या माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलला आपण सगळेजण चांगल्यात चांगला प्रतिसाद देत आहात, त्यामुळे आपल्या सगळ्यांना एकदा मनपूर्वक धन्यवाद. तर बघा, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या व्हिडिओचे बघा बोल जरी साधे आहेत पण अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की याच्यामध्ये अर्धी धुमाळी मात्रा चारचे मी आपल्याला महत्त्वाचे बोल देणार आहे. तर अगदी महत्त्वाचे बोल आहेत बघा. तर या बोलाचा वापर बघा मध्यम भजनी ठेक्यामध्ये सुद्धा केला जातो आणि साधारण थोडं जलद जरी असलं तरी त्याचा वापर याच्यामध्ये हे जेवढे काही बोल आहेत याचा वापर त्या भजनी ठेक्यामध्ये आपण करू शकतो. तर अगदी महत्त्वाचे बोल आहेत बघा. तर हे सुरुवातीला बोल आपल्याला संपूर्ण समजून सांगणार आहे, त्यानंतर कोणत्या लयीमध्ये वाजवायचे तेही आपल्याला सांगणार आहे, एखादा अभंगावरती कोणत्या प्रकारे वाजवायचे ते देखील मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला, वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अर्धी धुमाळी मात्रा चारचा पहिला बोल, तर अगदी महत्त्वाचा बोल आहे बघा. आता हे जे बोल आहे ते सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाठ करायचा, त्याच्यानंतर टाळीवरती बसवायचा आणि नंतरच पखवाजावरती वाजवायचा, कारण की हे जे बोल आहेत ते अगदी महत्त्वाचे बोल आहेत आणि टाळीवर बसल्याशिवाय आपल्याला तालामध्ये वाजवता येणं शक्य नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला टाळीमध्ये वाजवायचे बघा. तर बोल असा आहे, धिन धा धिन धिनक धिन धा तीन तीनक. तर बघा टाळीमध्ये कोणत्या प्रकारे वाजवायचं बघा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. धिन धा धिन धिनक धिन धा तीन तीनक धिन धा धिन धिनक धिन धा तीन तीनक. या पद्धतीने वाजवायचं. तर बघा, अक्षराची ओळख आपल्याला असेल तर लाईट लाईट मी थोडं सांगतो. तर बघा, ज्यावेळेस मी धुमाच्यावरच्या साईडला म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं आणि ज्यावेळेस मध्यभागी म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने. तर बघा, धिन हे अक्षर धिन लवकर वाजवायचं शाही पुढे आणि साईडनं मोकळ. धिन आपल्याला वाजवता येत असेल तरी थोडी थोडी लाईट लाईट सांगतो. धिन परत धा धिन धा धिन धा परत धिन धिन बघा धिन 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 धा धिन धिन. तर नक, तर बघा न क धुमाच्या मध्यभागी वाजवायचा न क बघा धिन धा धिन धिन न क आणि परत धिन धा धिन धा परत तीन तीन बघा तीन तीन परत न क या पद्धतीने वाजवायचं. धिन धा धिन धिन न क धिन धा धिन धिन न. या पद्धतीने वाजवायचं बघा. माझ्या मध्यभागी आणि शाही पुडकून लवकर तीन तीन परत न या पद्धतीने संपूर्ण बघा. आता या पद्धतीने वाजवायचं आणि ज्यावेळेस आणखीन थोडी जर लय वाढली तर क जर निघत नसेल आपल्या हातामध्ये क चा वापर सुद्धा केला तरी चालेल. बघा कोणत्या पद्धतीने धिन धा धिन धिनक धिन धा धिन धिनक. या पद्धतीने वाजू शकतो. त्याच्यानंतरचा बोल बघा, धिन धा धिन धिनक धिन ता ता अत धा धा धिन धा धिन धिनक धिन ता ता अत धा धा. बघा धिन नंतर
अत दादा तर अत ही मात्रा कालामध्ये मोडते त्याच्यामुळे फक्त अत म्हणायचं आणि वाजवायचं समोरचा अक्षर अत परत दादा गदिगण धिन धा धिन धिन क तेरे किट तकता तिटकता गदिगण बघा धिन नीचेनंतर तिरकिट अक्षर बघा ती र की धुमाचे मध्य बघी ट ती र की या पद्धतीने परत तिटकता गदिगण ती क परत क धुमाचे मध्य बघी क ता ती ता त्यानंतर गदिगण पद्धतीने वाजवायचं तर बघा कोणत्या पद्धतीने वाजवायचं या पद्धतीने वाजवायचं त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आणखी धिन धा धिन धिन क धिन धा तीन धा तिरकिट धिन धा धिन धिन क धिन धा तीन धा तिरकिट बघा परत धिन धा धिन धिन क धिन धा तीन धा तिरकिट बघा इथपर्यंत सारखं आहे तर त्याच्यानंतर अत धा तिरकिट परत अत ही मात्रा कालामध्ये मोडते धरायची नाही अत परत धा तिरकिट धा तीर या पद्धतीने तर बघा वाजवायचं त्यानंतर बघा अगदी महत्त्वाचं आहे धिन धा धिन धिन क तिट धा त्रिकट तिक धा त्रिकट तिक धा त्रिकट तिक धिन 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 ग तिट धा त्रिकट धा त्रिकट धा त्रिकट धिन त्यानंतर तिट तिट बघा धिन धा धिन धिन ग तिट बघा तिट परत धा त्रिकट धा त्रिकट धा धा तीर किट परत परत धा तीर किट परत धा तीर तीन वेळ तीन धा तीन तीन किट या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण आणखीन व्हेरिएशन देऊ शकतो का धिन धा धिन धिन क तिट धा त्रिकट तिक 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 धा धा त्रिकट तिक धा धा त्रिकट तिक धा धा त्रिकट तिक धिन ना धिन क बघा साधारण टाळ वाजवणार नवीन असला तर टाळ हुकू शकतो टाळ जरी हुकला तरी आपण आपल्या मात्रा लक्षात ठेवायच्या परत या पद्धतीने वाजवायचं बघा तर अगदी महत्वाचे बोल आहेत बघा हे संपूर्ण बोल तर एक वेळ आपल्याला संपूर्ण बोल वाजवून दाखवू सुरुवातीचा धिन धा धिन धिन क धिन धा तीन तीन क त्याच्यानंतर धिन धा धिन धिन क धिन ता ता धा धा या पद्धतीने वाजवायचं त्याच्यानंतर
दिंदा दिन दिन क तिरक तक दा तिरक तक दिगन या पद्धतीने वाजवायचं. त्याच्यानंतर दिंदा दिन दिन क दिंदा तीन दा तिरक पद्धतीने वाजवायचं. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर धिन धा धिन धी नक तिट धात्रिकड 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 धा धात्रिकड धा धात्रिकड धा धात्रिकड धिन. तर बघा आता हे जेवढे काही बोल आहेत बऱ्याच जणांचा असा कळत नाही त्यांना की कोणत्या लईमध्ये आणि कशावर वापरायचे. तर सुंदर ते ध्यान उभी मध्यम लयीच्या अभंगावरती आपण जसे चाली असले त्या पद्धतीने आपण याचा उपयोग करू शकतो. तर अगदी महत्त्वाचे बोल आहेत, त्याची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्ही करा, मी करेन. व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण आहे.